बऱ्याच लोकांचं मत असं आहे की मी रामकथेचे पैसे घेत नाही. रामकथेला जी लोक तुम्ही उपलब्ध करून देतात त्यांच्या साथीनं कथा करतो, रामकथेचे मी पैसे घेत नाही. जे देतील ते, नाही दिलं तरी जो देऊ उसका बला न देऊ, कारण मी रामायणाचे पैसे का ठरवत नाही. मला लोक असं म्हणतात, मग त्यांना मी उत्तर देतो, अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा एकदम बरोबर आहे. आणि व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर असा दोषामध्ये सापडलेला अभंग आहे, अभंगावरती बहुधा बहुतेक कीर्तन ऐकले असावीत, कारण हे व्यासपीठ 39 वर्षापासून आजपर्यंत सिंचलं जात आहे. आणि सिंचलेले ह्या मी नंतर मी गरम झालो की आपोआप वाढतो. मी सावध झालो सावध झालो. अभंगच यासाठी निवडलाय की जगन्नाथांना पवारासारखी एक मुलुक मैदानी तोफ याच्यामुळे संपली, म्हणून मी सावध झालो, कारण त्यांचा शिष्य आहे. विठाला विठाला विठाला. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे बोलतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जीवनामध्ये मनुष्यानं सावध व्हावं आणि सावध झाल्यानंतर काय करावं, तर हरीच्या जागरणाला जावं. पण तुकोबारे दोन वेळेस सावध झालो म्हणतात. द्विरोक्ती नावाचा दोष येतो, त्या विषयावरती आपण बोलणार आहोत. काय आहे त्या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये हरीच्या जागरणाला गेल्यानंतर काय मिळतं? तेथे वैष्णवांचे भार आहेत, नित्य जय जयकार चालतात. बर ठीक आहे, मग तुम्हाला आज जर हे योग्य वाटत आहे तर मग एवढ्या उशिरानं तुम्ही का आलात? तुकोबर सांगतात, एक झोप लागली होती, ती पापामुळे उन्मत्त झाली. श्रीमद भगवत गीतेमध्ये त्यासाठीचा एक सुंदर श्लोक आहे, यदग्रेच्छानुबंधेच सुखम मोहन महात्मनः निद्रालस्य प्रमादोत्तम तत्ताम समुदारोत्तम. तामस सुखाच्या लक्षणामध्ये एक निद्रा असते आणि ती निद्रा ज्या वेळेस परमार्थाला आड येते तर त्याला काळ झोप असं म्हणतात. ती झोप माझी नष्ट झाली, पळोनिया गेली झोप, होते पापा आडते. आणि मी ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी कृपेची ओल छाया मला जाणवलेली आहे किंवा जाणवते आहे. ओल छाया शब्दाचा अर्थ जर बघितला तर जगद्गुरु तुकोबारा एक शब्दाची जाणीव करून देताना एक शब्द लपवतात. व्याकरण असं सांगतंय, न्यायदर्शनामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं प्रकरण आहे ज्याला पदार्थ विज्ञान असं म्हणतात. ह्या सृष्टीची निर्मिती कशापासून झाली, ह्या सृष्टीचं चलन वलन कशानं सुरू आहे, हे जर कुणी सांगितलं असेल तर थेल्स पासून तर ओशो पर्यंत सर्व दार्शनिकांनी सृष्टीच्या रचने संबंधाने जी मतं मांडली त्याला दर्शन असं म्हणतात, फिलॉसॉफी असं म्हणतात. आणि ह्या फिलॉसॉफीच्या माध्यमातून न्यायदर्शन किंवा वैशेषिक दर्शन आम्हाला सांगतंय की पदार्थ विज्ञान या सृष्टीची रचना जी झालेली आहे, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव या सर्व पदार्थांना एकत्रून करून झालेली आहे. त्यात शब्द वापरला अभाव, म्हणजे अभाव म्हणजे नसलेल्या वस्तूपासून सुद्धा ही सृष्टी उत्पत्ती त्यासाठी भरण पोषण करणारी आहे. मग नसलेली वस्तू कशी काय उपलब्ध करू शकते वो एखाद्या अस्तित्वाला? तर त्याचं कारण असं आहे की जर नसलेली वस्तू एखादा भाव प्रकट करू शकत नसेल तर तिला अभाव म्हणण्यातच अर्थ आहे. प्रश्न असा उद्भवतो की नसलेली वस्तू पृथ्वीला सृष्ट कशी करू शकते, पुष्ट कशी करू शकते? जर नसलेली वस्तू नाहीच आहे तर त्याचं कारण आहे की आमच्या विद्वत जनांनी त्या नसलेल्या वस्तूच्या अभावाचे चार प्रकार केलेत, प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अनन्याभाव. नसलेली वस्तू म्हणजे काय? आम्ही बालपणी शाळेत असताना आम्हाला प्रश्न विचारला जायचा, व्हॉट्स कलर इज द स्काय, आकाशाचा रंग कसा? इथे बहुधा सर्वच लोक उत्तर देतील, आकाशाचा रंग निळा असतो. बरोबर आहे ना? आकाशाचा रंग निळा असतो प्रत्येक जणाचं मत आहे, पण आकाश नावाची वस्तूच नाहीये. डोळ्याला दिवसा ढवळ्या झालेला भ्रम
म्हणजे आकाश आहे आणि त्याला रंग आहे। डोळ्यांची बघण्याची मर्यादा जिथे संपते ना, कमी कराव जरा, डोळ्यांची बघण्याची मर्यादा जिथे संपते ना तिथे सर्व काही निळं दिसू लागतं। एखादा साधक साधना करतो, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, अज्ञा चक्र, इडा पिंगला सुषुम्ना ज्यावेळेस जागृत करतो, या मेडिटेशनच्या माध्यमातून ज्यावेळेस तो पहिल्या अवस्थेला जातो तर तो आकाशरूप होतो, म्हणजे त्याच्या नाभीतून निळा प्रकाश बाहेर पडू लागतो, हा अनुभव घ्यावा लागतो। मेडिटेशन इज अ बेस्ट वे, सर्वात उत्तम सोपी वाट जर कोणती असेल तर मेडिटेशन, ध्यान। कारण मी प्रत्येक कीर्तनात एक शब्द बोलत, शिटी नकोय, हमिंग नकोय, हमिंग यायला नकोय, कुठला कोणता बंद तो टू वे केला असेल सिस्टम तर तो एम्पली कमी करा। विठाला 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 काय सांगत होतो गेलं बोंबल लपो। ते रावणाला विचारलं, रावणाने विचारलं होतं गरुडाला, त्या जटायूला, तुझं मरण कशात आहे? आता बरोबर आहे, त्या जटायूनं सांगितलं होतं माझं मरण माझ्या पंखात आहे, हकनाक मारला गेला। तुकोबारांना विचारलं होतं तुमचं मरण कशात आहे, त्यांनी सांगितलं कीर्तनी विक्षेप ह्याची पई, त्यामुळे नकोय तसं। आणि मी चॅलेंज करतो, कीर्तनात गडबड गोंधळ मी म्हणत असेल कुणाला, मी बोलणार नाही तुम्हाला करू नका, करूनच दाखवा। कारण हे व्यासपीठ सहजासहजी कुणाला प्राप्त होत नाही, प्राप्त झालं तर ते प्रसन्न होत नाही, त्याची कृपा होत नाही, आणि गुरुकृपेनं मला प्राप्त झाला या व्यासपीठाच्या पवित्रतेच्या जोरावर सांगतो। मान जरी हलवून दाखवली कीर्तन होईपर्यंत कीर्तन करणं सोडून देईन, या व्यासपीठाची पवित्रता मी जपली आहे। म्हणून आता असाच आवाज ठेवायचा, बाकी विक्षेप इकडून व्हायला नको। मी ज्या मुद्द्यावरती बोलतोय ना तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, कि या सृष्टीच्या रचनेच्या संबंधाने अभाव म्हणजे नसलेली वस्तू, आणि नसलेल्या वस्तून ह्या जगाला पुष्ट का करावं? तर आकाश म्हणजे नाहीच आहे, दिवसा ढवळ्या झालेला भ्रम, आणि ह्या आकाशानं ह्या जगाला काय दिलं असेल तर शब्द दिलाय। आकाशापासून शब्दाची निर्मिती होते, आणि ह्याच शब्दानं या कलियुगामध्ये उद्धरून जाता येतं। कृते यध्यायतो विष्णु त्रेतायाम याजतो मखई द्वापारेण परिचारणं कलौत धारी कीर्तनात। कलियुगामध्ये हरि कीर्तनानं उद्धरून जाता येतं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नाना प्रमाणात कितीतरी प्रकरण सांगू शकेल मी। पण मौजेची गोष्ट अशी आहे की तो मार्ग सोडून अनेक मार्गाला मार्गस्थ झालेली जी लोक आहेत, या लोकांच्या अनेक प्रवादांनी जगद्गुरु तुकोबारांना सारख्या एका विद्वत बुद्धीच्या माणसाला सुद्धा भुलवलं। भुलवणारी जगामध्ये खूप लोक आहेत, फसवणारी लोक खूप आहेत, आणि लोक त्यांच्याकडेच जास्त पळतात। कोणीतरी एखादं माइंड रीडर येतो आणि तो देवाचा आश्रय घेतो, लोक त्याला देव म्हणतात। कला आहे, फेस रीडिंग कला आहे। मगाशी बोलता बोलता सरांशी आणि आमच्या दादांशी, गडकळ दादांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं आम्ही 100%, म्हटलं नाही 70%। काय विषय झाला? आमच्यातच झाला तो। मग त्यानंतर दोघेही हसू लागले, कारण मी त्यांना त्यांच्या 100% मध्ये काय न्यूनता आहे ती पटकन दाखवून दिली। याला फेस रीडिंग असं म्हणतात। ही कला आहे, ही पद्धत आहे। इथे बसलेल्यांपैकी बऱ्याच जणांना कीर्तनात काय आवसं वाटलं याची कारण मी सांगू शकतो। काही जी लोक आहेत ज्यांनी युट्यूब माध्यमातून माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना चिंतन ऐकण्याची इच्छा। काही जी लोक आहेत त्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी गाणं व्हावं, काही लोकांच्या मनामध्ये दिसतो कसा बघू, जात म्हणून आलेली लोक आहे, पण मी जातीपातीच्या पलीकडे पोहोचलेलो आहे। आणि काही जी लोक आहेत ती अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आम्हाला यूपीएससी एमपीएससी क्रॅक करताना स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आम्हाला काहीतरी ज्ञान मिळावं अध्यात्म शाखेतून, सर्वांना थोडं थोडं देण्याचा प्रयत्न करेल। या विश्वामध्ये जर जगायचं असेल तर मेडिटेशन खूप महत्वाचं आहे, हे मी बोलत होतो आणि इथून थोडासा भरकटलो होतो। काय आहे ध्यान? ब्रह्मांडातल्या कुठल्याही गोष्टीचा शोध तुम्हाला घ्यायचा असेल तर गुगल एका क्लिक वरती तुम्हाला शोधून देईल।
पण स्वतःचा शोध स्वतःलाच घ्यावा लागेल, आणि ज्यानं स्वतःला शोधलं त्याला शोधत जगाचा बाप त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काम करायचं स्वतःवर करा, जगावर एक्सपेरिमेंट करू नका. ये दुनिया कल भी थी और कल भी रहेगी साहब, हम तो मेहमान है, हम ना कल थे ना कल रहेंगे. ये दुनिया कल भी थी और कल भी रहेंगी, हम काल के आखाड़े में अभी उतरे है. काल मर्यादा असल्या कारणानं आम्ही पुढे जाऊ शकत नाही, मागे जाऊ शकत नाही. मग काय व्यर्थ शिणायचं? मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. प्रत्येक मोटिवेशनल स्पीकरला मी जगद्गुरु तुकोबारांच्या विचारांनीच तो पुढे गेलेला आहे हे सिद्ध करून देऊ शकतो. पण आजचा जो अभंग आहे, ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे, अभंग कशा पद्धतीने म्हणावा याबद्दल पहिली शंका आहे. व्याकरण असं सांगतंय की अभंग म्हणजे काय, ज्या कवितेचा केव्हाही भंग होत नाही तिला अभंग असं म्हणतात. मग कवितेचा भंग होतो कशामुळे? अभंग पूर्ण होण्यासाठी काही चाचण्या आहेत. अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, विश्वतोमुखम, सारग्रहण आणि दोषराहित्य. अस्तोभम म्हणजे अवडंबर नसावं, असंदिग्धता पक्षपातीपणानं काम करावं किंवा लिखाण असावं. अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, अक्षर कमी असावीत पण मूळ शब्दाचा छेद देणारी असावी, मूळ शब्दापर्यंत पोहोचवणारी असावी. विश्वतोमुखम, जगाला ते शब्द माहिती असावे, ते ज्ञान असावं, उगाच काहीतरी लोकांवरती लादू नये. सारग्रहण, काहीतरी त्यातून निघालं पाहिजे, तर ते काव्य उपयोगाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे दोषराहित्य. दोष नसावा, द्विरोक्ती, त्विरोक्ती, चतुरोक्ती, व्याघात नावाचे जे दोष आहेत ते नसावे. आजच्या अभंगाला अभंग म्हणण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अभंगाला दोषमुक्त करावा लागेल. तेवढा जरी अधिकार नसेल तरी पण तुकोबारांची परवानगी घेऊन अभंगाला लागलेला द्विरोक्ती नावाचा दोष हा दोष नसून तुकोबारांनी जाणून बुजून दोन वेळेस सावध सावध शब्द वापरलेला आहे हे पूर्ण करायचंय. पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगतो त्विरोक्ती म्हणजे काय, द्विरोक्ती म्हणजे काय. एक अभंग आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तीन वेळेस उच्चारण. मग तीन वेळेस उच्चारण्याची आवश्यकता काय होती? याला त्रिवार सत्य म्हणत नाही हो, याला त्रिकाल अबाधित सत्य म्हणतात. सत्य तू होतास अभावातला शब्द आहे, सत्य तू आहेस वर्तमानातला शब्द आहे, आणि सत्य तू राहशील तुझ्याशिवाय सत्य दुसरा कोणीच नाही हा भविष्य पुढचा म्हणजे येणाऱ्या भविष्य काळातला शब्द. तीनही कालामध्ये तू अबाधित आहे. आम्ही काल नव्हतो आणि कालही नसणार आहे, कारण आम्ही कालाच्या चक्रामध्ये फक्त आज शिल्लक आहोत. तू कालही होतास, उद्याही राहील आणि आजही राहशील. या त्रिकाल अबाधित सत्याला ही त्विरोक्ती सोडवते. दुसरा शब्द आहे, आता सध्या रामनवमीचा कालखंड चालू आहे, पुढे एक कालखंड येणार आहे हनुमान जयंती. बहुधा हनुमंताच्या संबंधानं जर कुणी वक्ता पहिल्यांदा बोलायला उभा राहिला तर कुठला अभंग घेईल सांगा बरं पटकन. शरण, चला उत्तर उत्तम मिळालं. शरण शरण हनुमंता, मी गेले 6-7 वर्ष त्या अभंगाला घेण्यासाठी माझं धाडस होत नव्हतं, कारण द्विरोक्ती सुटत नव्हती. तुम्हाला सांगू, द्विरोक्ती सोडवण्यासाठी त्याच चरणाचा आधार घ्यावा, कारण त्या चरणाच्या उत्तर अर्धामध्ये त्याचं उत्तर मिळतं. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, ह्या दोन चरणांचा, ह्या एका चरणाच्या दोन पादांचा अर्थ जोडत असताना शरण हनुमंता आणि शरण जी रामदूता, जी शब्द लावला की संतांच्या संदर्भात हनुमंत हा शब्द येत नाही. रामाचा दूत म्हणजे संत, हनुमंता शरण जी. आणि शरण हनुमंता, आता यातला थोडासा भेद तुम्हाला सांगतो मी. देवाशी बोलताना आम्ही एकेरी भाषेतच बोलतो, देवाला आहो जाहो केल्याचं आम्हाला आठवत नाही. देवाशी कसं बोलतो आम्ही? देवा तुझा माझा कर वैर कर, देवा तुझा माझा इको वगैरे काहीतरी असेल ना, देवा तुझा माझा कर वैर कर, देवा तुझा माझा कर वैर कर.
बड़े बांधोनिया देश काला बड़े बांधोनिया देश काला अशी बोलतानाची आमची भाषा अरे करे देवा तुझा माझा कारे वैर कारे कारे शब्द वापरतो देवाशी संताला ही अशी भाषा बोलली जात नाही. रांग भीमपलासी मध्ये एक रचना करतो. तुम्ही संत माया बाप कृपावंत 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 कीर्तिवानो कायमि पातित कीर्तिवानो कायमि पातित कीर्तिवानो कायमि पातित कीर्तिवानो अवतार तुमा धराया करण अवतार तुमा धराया करण अवतार तुम धराया करण अवतार तुम धराया करण कायमी बोलताना आहोज आहोन बोलावं लागतं आणि देवाशी अरेकारेनं बोलतो आपण. कारण आम्हाला माहितीये देव रुसला तर संतांच्या पदराला धरून आम्ही देवाला आपलंसं करू शकतो किंवा समाधान देवाचं करू शकतो. पण संत रुसले तर देव सुद्धा आपल्याकडे सहजासहजी बघत नाही. म्हणून देवाला दुय्यम स्थान आहे वारकरी संप्रदायामध्ये. प्रथम स्थान संतांना आहे. त्यामध्ये मनुष्यानं पहिल्यांदा सावध व्हावं ते प्रपंचात. प्रपंचात सावध झालेली लोक जी आहेत ना ती शक्यतो इतर प्रश्न विचारत नाहीत. एखाद्या महाराजाकडे गेल्यानंतर त्याला पहिला प्रश्न आम्ही विचारतो संसार सुखी कर. म्हणतात जा तुझं कल्याण होईल. बाबा बायको कचकच करते एवढं बंधन करून जा शांत होईल. मुलांच्या नोकरीच्या संबंधात काळजी करू नको इतक्या इतक्या वाऱ्या कर होऊन जाईल तुझं. आमच्या वारकरी संतांकडे गेलं कोणी ना तुकोबांना विचारतात संसार सुखाचा भावा. त्यांनी उत्तर काय द्यावं संसार दुःख मूळ चौकड इंगळ. अरे संसार मुळातच दुःख मूळ आहे. संसार म्हणजे काय सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे. वारकरी संतांनी कधी संसाराला सुखी करण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं. अरे जो दुःख मूळच आहे त्याला सुखी कसं करायचं.
जर तुझी बायको कचकच करते असं तुला वाटत असेल ना, तू खूप बरं म्हणतात माझीला एकदा येऊन भेट मग तुला कळेल. मुलाबाळांची चिंता करतोस ना, माझी अन्न अन्न करता मेलीत रे. म्हणून पहिली गोष्ट, संसार दुःख मूळ आहे, या संसारामध्ये असणारी आसक्ती हे बाजूला काढा. जर गीता कोणी खरोखर योग्य समजून घेतली असेल ना तो खूप बऱ्यांनी बरं. कारण गीतेतून दोनच मुद्दे घ्यायचे, वास ना त्यागो, वासना त्यागो. न लगती साव्यास जावे वनांतरा, सुखे येतो घराना, का गृहत्याग करावा. रहिवास त्यागू नका, घर सोडू नका. त्या घरामध्ये असणाऱ्या तुमच्या वासना आहेत ना, त्या बाजूला काढा. मग म्हणायचं नखा बोटानं संसार केलाय, किती जपायचं किती जपायचं नाही, वेळी सोडलं पाहिजे. सोडलं पाहिजे म्हणजे नेमकं काय करा? प्रपंचात राहू नका असं नाही, पण लुडबुड करू नका एका विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर. कारण ज्याच्यासाठी कमावलंय तो करतोय ना, त्याला उधळू द्या, उधळू द्या. त्याची प्रॉपर्टी आहे, त्याच्या तो बघेल ना. ज्याच्यासाठी कमावलंय त्याला जर तुम्ही म्हणत असाल हे करू नको ते करू नको, तर तो इरिटेट होतो. बाप लेखाचं जमत नाही घरामध्ये. म्हणून एका विशिष्ट मर्यादेवरती थांबावं. वास ना त्यागो, वासना त्यागो. काम ना त्यागो, कामना त्यागो. बरीच लोक म्हणतात नाही मी असं एवढं नैष्टिक ब्रह्मचार्य अमुक धमुक सोड, यावत जीवेत सुखम जीवेत रणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हे सगळं चारवाकाचं चार वाक्यामध्ये आलेलं आहे हो. लोकायत, लोकांपासून लोकांपर्यंत लोकांच्याच साठी हे दर्शन आहे चारवाक. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सर्व आस्तिक दर्शनाला मानणारे लोक चारवाकाला कोणीच मानत नाही. त्याला काय होतं? एवढा जरी उच्चार आपल्या मुखातून एकदा आला असेल तर समजावं आपल्याकडेही तू थोडाफार चारवाक आहेच. सगळ्याच गोष्टी नैष्टिकतेनं कसं काय हो? काम ना त्यागो. कारण चार पुरुषार्थामध्ये काम नावाचा एक पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. काम का त्यागायचा? जेवढं तुम्ही त्याला अवरोधित कराल तेवढ्या तीव्र वेगानं तो बांध फोडेल आणि त्यानंतर मात्र तुमच्या जीवनाची सर्व कमाई नष्ट होईल, ज्याला नैष्टिकता असं म्हणतो. वमोनिया सुने आताची गेले बाऊलींची उभी आहे. जोपर्यंत तुम्हाला या प्रपंचातून किळसवाना अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रपंच सोडण्याची गरज, प्रपंच सोडण्याचीच काय गरज आहे? तुकोबराय म्हणतात भय वाटे परी न सुटे हा संसार. मी सोडलाच नाही. हा PhD चा विषय आहे आणि तिकडे खूप बोलता येऊ शकेल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की प्रपंचातलं सावधपण हे परमार्थातलं शहाणपण ठरतं. आणि परमार्थात गेल्यानंतर सुद्धा अनेक लोक येतात मार्गदर्शन करतात. तुकोबरांना कोणीतरी सांगितलं या तुम्ही परमार्थ मार्गाला आलात ना, चला ज्ञान मार्गाचे सांगाती व्हा, ब्रह्मज्ञान करून घ्या, ब्रह्मदर्शन करून घ्या. तुकोबरांनी सांगितलं माझ्याकडे तुलना करण्यासाठी दुसरा एक मार्ग आहे. कारण मनुष्य जीवन जगत असताना एक मार्गदर्शक असा असावा की त्या मार्गदर्शनानं योग्य दिशा दिली जावी. तीन मार्ग निघतात जीवनामध्ये. मनुष्य परमार्थ करण्यासाठी प्रारंभ करतो त्याला ठोकर लागल्यानंतरच. अडचण आली, नैराश्य आलं की मग देवाकडे धाव घेतो. तोपर्यंत देवाकडे त्याची धाव नसते. म्हणून जीवनामध्ये एक संकट यावं तिथून त्याला टर्न मिळावा. पण तीन दिशा असतात, तीन मार्ग. पहिला मार्ग जातो तो जातो आत्महत्येकडे. ये दुनिया ये मैफिल मेरे काम की नाही म्हणून तो लटकून घेतो. अरे मी संपलो म्हणजे माझ्यासाठी जग संपलं. वेड्या जग संपतच नाही, तू का बाजूला झाला? पहिला जो मार्ग आहे तो जातो आत्महत्येकडे. जर तुम्हाला तुमचं स्वतःच एक ऑर्गन एक अवयव निर्माण करण्याची ताकद तुमच्यात नसेल तर ईश्वरानं ह्या निसर्गानं दिलेल्या देहाला नष्ट करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? विद्रोह करावा तर दुसरा मार्ग निघतो, त्याला म्हणतात गुन्हेगारी. गुन्हेगारीकडे जातो तोही मार्ग चुकीचा आहे. मग संत सांगतात की तुम्ही तुमचं मार्गक्रमण करत राहा. नेपोलियन सांगतो नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड, जगात अशक्य असं काहीच नाही. तुम्ही चालत राहा, तुमच्या वाटेत हजारो काटे येतील पण तुम्ही चालत राहा. आणि तो मार्ग दाखवणारी एक व्यक्ती असते, त्याचं जीवनचरित्र आपल्या समोर असावं. मौली ज्ञानोबराय आपल्या जीवनामध्ये प्रचंड त्रासातून गेले,
पण अवघाची संसार सुखाचा करीन या प्रतिज्ञेपासून तर त्यांचा प्रयत्न शेवटपर्यंत कुठपर्यंत योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी इथपर्यंत. अजून सांगू मी तुम्हाला माऊली ज्ञानोबा राय हे जीवनामध्ये प्रचंड दुःख यातना सहन करत होते. कारण मी माझ्याकडे बघून असं समजू नका की हा उगाच धोत्रावाला बुवा आहे बुवा असं तसं. माऊली ज्ञानोबांची जी सिरियल तुम्ही बघता त्या सिरियलचा रायटर आणि प्रोड्युसर मी आहे. तीन चित्रपटांचा को रायटर आहे म्हणजे रायटर मीच आहे. फक्त त्याला को केलं कारण मी ते विकलं. फत्ते शिकस्त पिक्चर बघितला असेल त्याचा रायटर मी आहे. पावन खिंड मी लिहिलाय. दिग्पाल लांजेकर को रायटर आहे त्याचा. करेक्शन केलेलं. आणि सध्या 1701 पणाळा येतोय ना त्याचा रायटर मी आहे. राईट पडू नये म्हणून एवढं तुम्हाला वाटत असेल. म्हणून माऊली ज्ञानोबांची सिरियल लिहिणं आणि एका मुस्लिम व्यक्तीनं सोपी गोष्ट नव्हती. प्रवर किती, सूत्र किती, मौंज बंधन करताना कुठल्या मंत्राचं उच्चारण असावं, किती प्रकारची मंडल असावी, कुठलं मंत्र उच्चारण करत असताना रुद्राष्टाध्यायी करावं की लघुरुद्र करावं, लघुरुद्र आणि रुद्राष्टायी या दोघांमध्ये अंतर काय असतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागला. म्हणून जर माऊली ज्ञानोबांचं चरित्र अभ्यासलं तर माऊली ज्ञानोबांनी अवघाची संसार सुखाचा करीन अशी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा पूर्ण झाली. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने. पुरावा देऊ तुम्हाला, ऐका पुरावा. रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने. इको वगैरे द्या काहीतरी, थोडासा आवाज द्या. रूप पाहता लोचने, राग हमीर. रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने लोचने. राग पटिया. मी उत्तरेमध्ये एका ठिकाणी कथेला गेलो होतो.
कथेला गेल्यानंतर रामकथा करतो मी आणि आता प्रक्षेपण सुरूच आहे. पण बऱ्याच लोकांचं मत असं आहे की मी रामकथेचे पैसे घेत नाही. रामकथेला जी लोक तुम्ही उपलब्ध करून देतात त्यांच्या साथीनं कथा करतो. रामकथेचे मी पैसे घेत नाही. जे देतील ते, नाही दिलं तरी जो देऊ उसका भला न देऊ. कारण मी रामायणाचे पैसे का ठरवत नाही. मला लोक असं म्हणतात, मग त्यांना मी उत्तर देतो, राम का दाम करणे की औकात इस दुनिया में किसी की नाही. ज्यांनी रामाला बाजारात बसवलंय त्या लोकांना सांगायचं की मुसलमान असून रामाचा दाम मला मान्य नाही. आणि तुम्ही बाजारात बसवून व्यवहार केलात, व्यापार केलात. प्रश्न असा आहे की रामकथा कथेच्या दरम्यान मी सहज असं रियाज असतो. पहिल्यांदा मी आता सध्या ऋतू कुठला सुरू आहे? वसंत ऋतू. थोडासा बसंत गाऊ आपण. बहार नाही जोडायचा, फक्त बसंत गायचा. आणि गंमत अशी आहे की मी तिथे एक प्रमाण दिलं होतं बसंत मध्ये. म्हणजे बोललो, उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र मास, मास उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र मास. के पंछियों की आवाजें गूंजती है आंगन में. दादरा दत्तटा 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 दादरा दत्तन नातक नातक नातक. बाजूला घेतलं, म्हटलं अरे भाई हे चांद कादरी की कव्वाली आहे. कथेत फार चालतं हे प्रकरण. त्यांनी सांगितलं फिर ये इसको इसको छोड़ दो, दुसरा कुछ गायेंगे. मग मी मिश्र बिलावल मध्ये थोडीशी चीज गायलो. ठोमक चलत राम चंद्र बाजत पैंजनिया. आता विलंबित राधरा ठोमक चलत राम चंद्र बाजत पैंजनिया. ठोमक चलत राम चंद्र, ठोमक चलत राम चंद्र, केला ते उठत
जात 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 खिलती खिलती उठत जा गिलती उठत जात गिरत भूमि भूमि मिश्र बिलावल पिलूच्या जवळपास जात उठत भूमि उठत भूमि काय कसा खराब आहे माझा काय करणार विठाला 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 आमच्याकडे म्हण आहे ती बोर पिकली की नडगीचे डोळे येतात वातावरण आहे पण कसा काय काम करत नाही म्हणून ही प्रमाण चालतात मी ज्या प्रमाणापासून गेलो होतो ते प्रमाण असं होत रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी माऊली ज्ञानोपरांनी सुख अनुभवलं म्हणजे कसं जर चरित्र अभ्यासत असताना माऊली ज्ञानोपरांना जन्मापासून तर समाधीपर्यंत सर्व छळाचे छळाचे दाखले मिळाले कुठलंही प्रकरण अभ्यास सवासे महाराज एवढे ग्रंथ अभ्यासले मालिका लिहिण्यासाठी मी फक्त मला एक प्रमाण शोधायचं होतं रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले म्हणजे माऊली ज्ञानोपरांच्या जीवनात सुख कुठे आहे कारण पूर्ण संघर्षाचं जीवन आहे सुख झालंच कसं मग मी माऊली ज्ञानोपरांचं एक प्रकरण अनुभवलं ते प्रकरण होतं विरहिणी म्हणून जगद्गुरु तुकोबा राय अभ्यासण्याचा प्रयत्न केला मी की कसं फॉलो केलं जगद्गुरु तुकोबा रायांनी आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणणाऱ्या माऊली जगद्गुरु तुकोबा राय हे सगळे संत नेमकं ज्ञानोपरांकडून घेतात काय ऐकून ठेवा ज्ञानोपरांच्या जीवनात प्रसंग आला त्यावेळेस ते म्हणतात की जगण्यासाठी अनेक मार्ग आहे पण जिवंतपणे जीवन जगण्यासाठी जो मार्ग आहे त्याला रंजन असं म्हणतात म्हणून ईश्वराकडे अनुशासन करता एक प्रशासक म्हणून बघण्याची गरज नाही एक प्रियकर म्हणून बघायला काय हरकत आहे ज्याला सुफी प्रकार म्हटलं जात मी परवाही बोललो सुफी म्हणजे काय सुफी म्हणजे सुफ म्हणजे लोकर आणि याच लोकरापासून म्हणजे सुफी कुठून प्रवृत्त झाला याच लोकराची खिरका मुरक्का किंवा गोधडी कांबळी काली कमली वाला असा शब्द जो येतो ना तर ही सुफी लोक जे आहे ना ते त्या सूप पासून सुफी बनतात आणि हाच प्रकार नाथांच्या छातीला कमरेला बांधणाऱ्या कंथ्यापासून निर्माण झालेला आहे म्हणजे सुफी आणि नाथ जवळपास एकच नाण्याची दोन बाजू आहे तर त्यावेळेस सुफी जगण्यासाठी काय करतात की ईश्वराला प्रीती जोडतात खूप बऱ्या सांगतात ज्ञान तुमचं नकोय आम्हाला भक्ती ज्ञानाविन किंवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा हे नाथ बाबा म्हणतात पण तुकोबर सांगतात घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा कीर्तनाशी तुलना या ज्ञानाची केली कीर्तन श्रेष्ठ हे जगद्गुरु तुकोबरांनी ओरडून सांगितलं मग ज्ञान नकोय मग योग मार्गानं या जगद्गुरु तुकोबर सांगतात माऊलीनं सुद्धा सांगितलं योग याग विधी येणे नोय सिद्धी वयाची उपाधी दंभ धर्म तेच तुकोबरांनी सांगितलं योगाचे दे भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय अवघी भाग्य येते घरा देव सोयरा झाली दोघांचं एक मत झालं दोघं नेमके जगण्यासाठी प्रयत्न करू लागले माऊली ज्ञानोबऱ्यांचं जगणं बघितलं आणि जगण्यामध्ये रस असावा जगण्यामध्ये ती जगण्याची आसक्ती असावी प्रेमाशिवाय जगणं नाहीये प्रेम पिता पुत्रातही होतं प्रेम पुत्र मातामध्येही होतं प्रेम बहीण भावामध्ये होतं प्रेम भावाभावात होतं बहिणी बहिणीत होतं मग पतीचं आणि पत्नीचं त्यापेक्षा प्रियकर आणि प्रेयसीचंच प्रेम हे का वाङ्मयामध्ये आलेलं आहे राधा प्रकरणही तसंच आहे गवळणींचा विरह हेही प्रकरण तसंच आहे तशी ही विरहिणी कशा प्रकारची थोडंसं समजून घ्या जर आईच्या बद्दल प्रेमाची भावना मुलाची असेल तर त्यामध्ये वात्सल्य आणि अनुशासन असेल बापाबद्दल असेल तर अनुशासन आणि आदरयुक्त भीतीची भावना म्हणून ते प्रेम बहीण भावाचं प्रेम असेल तर त्यामध्ये काम नावाचा विषय वजा करून टाकलेला आहे भावाभावाचं प्रेम असेल तर केवळ वात्सल्य भाव आहे मित्रा मित्राचं प्रेम असेल तर त्यामध्ये सर्व काही आहे पण त्यामध्ये काम शिल्लक राहत नाही
ज्याला लेस्बियन हा प्रकार म्हटलं जातं, गे स्वरूप म्हटलं जातं, अनेक प्रकारानं नावं त्याची विचित्र वेगवेगळी आहेत, तर असाच हा प्रकार आहे की एका मेल आणि फिमेल दोघांमध्ये असणाऱ्या जी भावना आहे त्या भावनेमध्ये एखादी स्त्री ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या बद्दल भावना व्यक्त करते तर त्यामध्ये तिच्या शारीरिक ज्या भावना आहेत ज्याला कामज्वर असं म्हणतात, त्याबरोबर असणाऱ्या शारीरिक गरजेसह मनाची गरज, बुद्धीची गरज, सगळ्या गरजा जिथे पूर्ण होतात ती एक विरह करणारी विरहिणी आहे माऊली ज्ञानोबऱ्यांची ती भूमिका आहे. बरं, एका मंचकावरती मी पडले असं माऊली ज्ञानोबऱ्या सांगतात, रात्र दिवस केवळ तळमळत होते की माझ्या प्रियानं यावं, माझ्या प्रियकरानं यावं आणि मला अलिंगन द्यावं, हीच अभिलाषा. म्हणून माऊली ज्ञानोबऱ्यांच्या मुखरविंदातले शब्द तुमच्या समोर प्रकट करतो. निळे चा निशी विरहिणी पिशी आरळ शेज कैसी शेज वाजे. ती त्या मंचकावरती, कमी जास्त करू नका, आता इफेक्ट राहू द्या तसंच, त्या मंचकावरती जशी ती प्रेयसी तळमळत पडलेली आहे ना, तीच भावना माझी झालेली आहे. जो ज्वर आहे अंगामध्ये माझ्या, एक ज्वर आलेला आहे म्हणजे ताप आलेला आहे, चंदन चोळून सुद्धा तो नष्ट होत नाही. चंदन ते चोळी माझे सर्व अंग पोळी कानो वन माळी वेगी भेट वाकम गनु वाजे गुण गुण वारा वाहे ऋण झुण गनु वाजे गुण गुण वारा वाहे ऋण झुण गनु वाजे गुण गुण वारा वाहे ऋण प्रतीक म्हणून एका पक्षाला बहुमान्यता आहे. कबूतर हंस, पण कावळ्याकडे पाहून सुद्धा प्रीती जागृत व्हावी ते माऊली ज्ञानोबऱ्यांचं विरहिणी प्रकरण. पहिलं तो गे कावू कोकताय कोकताय पहिलं तो गे कावू तुझे तोंडी दयापणी गोडी रंग बनेगी. कावळ्याला म्हणावं दही भाताची उंडी तुझे तोंडी लावी अंबिया अंबिया टाळी फळे चुंबी रसा सांगणारे माझा विठो कधी येईल का सांग. ज्ञानोबाराय म्हणतात की मी ज्या वेळेस त्या प्रियकराची प्रेयसी होईन लोक मला काही म्हणाले तरी फरक पडत नाही, मला जग शिंदळी म्हणू दे. तुकोबाऱ्यांचे शब्द आहे. मग ती भावना जी आहे ना त्यावेळेस या विश्वाला आपलं आधिपत्य समजून आपला अधिकार समजून मनुष्य बोलू लागतो.
होण्याचा भावगीत गाणारा एक सुंदर गाणारा एक महान गायक या भूमितलावरती होऊन गेला जितेंद्र अभिषेकी. राग चारुकेशी मध्ये उत्तम अशी रचना केली, आजही गायली जाते ती. फक्त ताल बदलायचा नाही, तोच ठेवायचा. हे सुरानो चंद्रवा चांदण्याचे कोश माझा प्रिय करा चंद्रवा चंद्रवा. ही भावना त्या प्रियकराबद्दल असावी माणसाची, आणि त्या ईश्वराला प्रियकर मानावं, प्रेम करावं. हो हर लोक नावं ठेवतात, अरे ये क्या कर रहे हो आप, गलत ट्रॅक पे हो. मी त्यांना उत्तर देतो, अंग माहे क्यूबर पा थोडी सी जो पीली है काका तो नहीं डाला चो माझाही उद्धार व्हावा ही माझी इच्छा आहे. एवढा मोठा अन्याय केलाय का रे मी, एवढा मोठा गुन्हा केलाय की मला एवढी मोठी शिक्षा देतात. नको. जगद्गुरु तुकोबारांनी पाऊल उचललं आणि जगद्गुरु तुकोबारांचे शब्द आहे, अचिने विदेही भोगदशा. या अवस्थेपर्यंत पोचावं साधकाना. आणि जगद्गुरु तुकोबार सांगतात, परमार्थात एकदा मी प्रपंचातून सावध झालो, सावध झालो परमार्थाला जरूर आलो, पण परमार्थात आल्याच्या नंतर खूप लांडगे टपून बसले होते. आमच्याकडे या एका झटक्यात देव दाखवत म्हणणारी लोक होती. एकानंतर मला पाठीमागे, हे थोडस पॉज करा बरं, जरा स्टॉप करा थोडस, लिहा तुम्ही, कारण मला 100% खात्री आहे की तुमच्या बीजात प्रॉब्लेम नाहीये. बीज शुद्ध असा काय बोलतोय लक्षात येत आहे ना. मग जगद्गुरु तुकोबार सांगतात, माझ्या समोर एवढा शुद्ध आणि चेतना देणारा सूर्य असताना मी कुणाकडे का बघावं. मी प्रपंचात सावध झालो, ही सावधता माझ्या जीवनामध्ये आली, कारण मला माहितीये संसार दुःख मूळ. सावध झालो पण प्रपंच करून सावध झालो, प्रपंच सोडून सावध झालो नाही. प्रपंचाला पूर्णतः पूर्णत्व दिल्यानंतर मी निघालो, सावध झालो. आणि दुसरी गोष्ट, परमार्थात आल्याच्या नंतर अनेक लोकांनी मार्ग दाखवले, ज्ञान मार्ग घ्या, योग मार्ग घ्या. तुकोबारांनी कीर्तनाला महत्व दिलं. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आणि एवढं करून ते म्हणतात की हे कलियुग प्रचंड वेदनादायी आहे.
आमच्याकडे नंदुरबार नावाचा एक जिल्हा आहे, तिथं सारंगखेडा नावाचं गाव आहे. गावाचं नाव ऐकलं असेल तुम्ही. कशासाठी प्रसिद्ध आहे सर? घोडा बाजार तर इकडे चालतो, फिरत फिरत जाणाऱ्या लोकांकडे. सध्या ते गोल गोल असल्या ते बेंच असतात ना, तिथे घोडे बाजार चालतो. पण घोडे बाजार खरं तिथे आहे, घोड्यांचा बाजार. चालू केले ना आता? हजारो घोडे विकायला येतात तिथं. एक दिवस असं झालं, हजारो घोडे आले सकाळपासून संध्याकाळपर्यंत सवासे महाराज, सगळे घोडे विकले गेले, दोनच शिल्लक राहिले. एक अबलक घोडा होता, सुंदर देखणा घोडा, एकही खोड नाही, पण त्याच्या मालकात खोड होती. तो म्हणायचं घेईल तर 50, एखादा म्हणला 51 घे, एवढा करोडपती तर दुसरा घे, 500 कमी कर ना, ए अवकात नाही तर चल. सकाळपासून त्यानं 50 गिराईक सोडली, लोकांनी सोडूनच दिला त्याचा नाद. मालकाच्या खोडीपायी घोडं तसंच राहिलं. आणि दुसरा जो घोडा होता तो मरतुकडा होता. शिवाय घोड्याला किती खोडे असतात माहिती आहे? घोड्याला किती खोडे असतात? 72. एका जणानं मला सांगितलं घोड्याला 72 असतात. बुवा 74 असतात, फक्त चेक करून बघ एकदा. मी कशासाठी बोलतोय लक्षात घ्या. त्या 72 खोडीचं घोडं, मरतुकडं घोडं, त्या घोड्यात खोडी असल्यामुळे ते घोडं विकला गेलं नाही. तो विचार करतो तो मालक, अरे गाडीचा खर्च जरी नाही निघाला, 500 रुपये 200 रुपये तरी, हे असं सोडून देण्यापेक्षा कोणीतरी घेऊन तरी जाईल रे. दोघ जण शेजारी शेजारी उभे, तीन व्यापारी आले आमच्या मृदंगाचार्य, काय नाव तुमचं? बळीराम महाराजांसारखे एक, आमच्या गोरख महाराजांसारखे एक, गणेश महाराजांसारखे एक. तीन व्यापारी आले, तक 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 करून आले. आल्याच्या नंतर त्यांनी बघितला तिथं दोन घोडे उभे होते. सांगा कोणता घोडा घ्याल तुम्ही? खोडीचा घ्याल की बिना खोडीचा? चांगला घ्याल की दुर्गुणाचा घ्याल? दष्टपुष्ट घ्याल की मरतुकडा घ्याल? कुठला घोडा घ्याल? तुम्ही नाही जाणार घोडे घ्यायला, ती तिघ जाणार आहेत ना, तिघांना देऊ द्या नव्हतं. तुम्ही सोबत जाल पण तुम्हाला घोडाच घ्यायचा नाही ना, कारण कसं ते सावध आहेत, त्यांना माहिती पुढे काय विचारतील काय नाही. तसं काही नाही, काळजी करू नका. पण कुठला घोडा घ्याल? चांगलाच घ्याल ना. मग त्यांनी घेतला तो घोडा. त्याने सांगितलं तुझा घोडा का विकला नाही, पहिला प्रश्न विचारला. म्हटला माझ्यात घोडा आहे, 50 म्हणजे 50, 1 रुपये जास्त नेन कमी नेन. तुमचंही उत्तर असेल की 1 जास्त घेन कमी घे तरी अजिबात जमणार नाही. त्यांनी तो चांगला घोडा घेतला आणि सांगितलं दिवसभर तकतक केली, चला चहा पिऊन तरी येऊ. मग तोपर्यंत तू पावती करून ठेव. त्याला पैसे दिले, निघून गेले हे तिघच्या तिघ. आता तो जो घोडा घोड्याचा मालक आहे त्यानं पावती केली आणि तो या तिघांची वाट बघत बसला. तेवढ्यामध्ये एक आजोबा, एकदम वृद्ध झालेलं वय, आले. त्यांनी ते चांगला घोडा नाही बघितला, अशीच पगडी वगैरे होती, पटका, चष्मा लागलेला, डुगुडुगू करत आले. त्या मरतुकड्या घोड्याला 3 फेऱ्या मारल्या आणि सांगितलं भाऊ कितीला द्यायचा रे? आजोबा अंधार पडतोय, घोडा कोणता चेक करताय? म्हटलं हेच मरतुकड. आता ह्याला वाटलं काय सांगावं बा ह्याचे, म्हणून त्यानं हुशारी केली आमच्यासारखी. कुणाकुणाची कीर्तन आहे, वादक गायक कोण आहेत? समाज जमतो कशाशीच घेणं नाही आम्हाला. आम्ही फक्त अंदाज करत असतो कुणाची रेंज काय, म्हणजे कशा पद्धतीनं. सध्या टोळी युद्ध सुरू आहे, एकमेकांचं कळून जात. तर जाऊ द्या. विठ्ठला 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 विठ्ठला. काळजी करू नका, 11:15 मी आधीच म्हणालो, म्हणजे माझे मी ठरवलंय 11:15 सोडतो तुम्हाला, चालेल ना? नाहीतर मी 11:00 पुढे मला फिट येत असत, मी 11:00 पुढे बोलत. आज मुद्दामून मला 15 मिनिट बोलायचं. तर गंमत अशी झाली,
कि त्या म्हातारानं तीन फेऱ्या मारल्या आणि ते मरतुकडं घोडं जे आहे ना म्हटलं हेच घ्यायचंय आपल्याला. किती? त्याला वाटलं काय किंमत सांगा. म्हटलं बाबा शेजारचा गेलाय 50 लाख, तुम्हाला काय द्यायचे द्या, 1 लाख रुपये घ्याचं. त्यांना सांगितलं बाबा चेष्टा करू नका, दिवसभर उन्हात बसलोय मी, उगाच तुमच्या पाया पडतो, तुम्ही माझ्या आजोबासारखे आहात, असं काही बोलू नका, थोडस इज्जतीत बोला. 1.5 लाख घे, विषय संपून टाक. त्यांना सांगितलं हो बघा चेष्टा करू नका, पाया पडतो तुमच्या. कोपरीच्या खिशात हात घातला, मी 3 कोपऱ्या शिवल्या, गाडीत आहे माझ्या इथं त्या गावाला मागच्या. एकाला असे 2 खिसे, असे 2 खिसे, एकाला फक्त असेच 2 खिसे, म्हणजे दोन्हींना असे खिसे. तर काय झालं, कोपरीच्या खिशात हात घातला, 2000 बंडल काढला, म्हणलं हे 2 लाख रुपये चेक करून घे, मोजून घे, झाल घोडा सोड, पावती माझे मीच करतो. हे 3 जण आले, म्हटले आजोबा वय झालंय तुमचं, अरे कुठला घोडा घेतलाय, घोड्याकडे तर बघा एकदा, 72 खोडी आहे त्याला. हा बघा आपला घोडा 50,000 घेतला, 70,000 रुपये कमावू याचे आम्ही. म्हटलं भाऊ तुमचे आजोबा आणि मी मित्र, फार जुना व्यापारी आहे मी, तुमच्या वडिलांना सुद्धा बोट धरून या बाजारात आणणारा मी आहे, मला नका शिकवू ना, मला नका शिकवू. अहो आजोबा पण घोड्याकडे तर बघा, 72 खोडी आहे. त्या आजोबानं सांगितलं असू दे 72 खोडी, पण घोड्याची अशी आयाळ बघ जरा काय आहे. म्हटलं इथे जो घोवरा आहे ना याला देवमन कंठ म्हणतात, आणि देवमन कंठी घोडा ज्याच्या दारात असतो अशी 1000 घोडे घेण्याची दानत त्याच्यामध्ये येते, कारण तो मालक धार्जिणा ठरतो. 2 लाख रुपये दिले म्हणजे चांगल्या घोड्यापेक्षा 64 पैसे दिले. कलियुग 72 खोडीच आहे, पण नामस्मरणानच उद्धार होतो, केवळ नामस्मरणानं उद्धार करता येऊ शकतो, आणि नामस्मरण कुणीही घेऊ शकत. या परी पाप योनी अर्जुना, का वैश्य शूद्रांगना, माते भजता सदना माझी आयती. अरे नामस्मरणानं उद्धार होतो, काही कुठाने करायची गरज नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबाराज सांगतात की मी हरीचं जागरण करण्यासाठी आलो, प्रपंचातलं सावध पण मला परमार्थात नेलं, आणि परमार्थात सुद्धा नामस्मरणानं उद्धार होतो, म्हणून इतर साधनांचा निराश करून परमार्थापर्यंत आलो. अभंगाचं पहिलं परमार्थातही कामाला यावं, प्रपंचातलं सावध होणं आणि परमार्थातलं सावध होणं त्याच्यावर हात ठेवत जावा. आता इफेक्ट कमी करा जरा. सावध होणं म्हणजे प्रपंचातून सावध झालं की परमार्थामध्ये स्थिर व्हावं, 2 गोष्टी. सावध झालो, सावध झालो, हरीच्या जागरणाला आलो, म्हणजे कलियुगामध्ये केवळ नामस्मरणानं मुक्ती आहे, म्हणून नामस्मरण हाच एक मार्ग महत्वाचा आहे. हरीचा जागर करावा, जिथे वैष्णवांचे भार वैष्णवांमध्येच का जावं, कारण वैष्णवी परंपरा कशी पुष्ट करते थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. वैष्णव म्हणजे कोण, याचा अर्थ शैवाचा, सारस्वत, सौर, गणपत्य, इतर लोकांचा मी विरोध करतो असं मुळीच नाही, तुकोबारांचा विरोध आहे असं मुळीच नाही. वैष्णवांच्याच का संगतीत यावं याच कारण सांग. ऐका, वैष्णव म्हणजे कोण, भगवान विष्णूला मानणारे. ऐका, एवढं सांगून उरकणार आहे मी, 11 सोडतो, काही काळजी करू नका, शेवटी मलाही काळजी आहे ना, देवा शपथ सांभाळायचं आहे. कारण कसं, व्याही बॉ एवढ्या गडबडीतून आलेले आहेत, आमचे व्याही आलेले आहेत, पठाडे महाराज, भरत महाराज पठाड्यांचे
वडील आणि भरत महाराज पठाडे माझे जावई आहेत. त्यांची जी पत्नी आहे कोमल ती माझी मानलेली मुलगी पण सख्ख्या मुलीपेक्षा जास्त एवढी काळजी करते. कालपासून किती फोन, बाबा कुठपर्यंत आहे, बाबा जेवायला काय. बघ जीव लावला तर रानचं पाखरू जवळ येतो. निघताना जन्मदात्या वडिलांना जाताना सुद्धा डोळे भरत नसतील पण मी निघालो का डोळे भरतात लेकराचे. हे प्रेम आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. उरोक्तो बरोबर वेळेत वैष्णव ह्या शब्दाचा अर्थ कसा थोडस फिजिक्स सांगतो. 14 फिजिक्सचे प्रोफेसर एकाच वेळेस मला विनंती करत होते, महाराज माळ घालायची तुमच्या हातून. म्हटलं घालू नका, एक विशेष काळापर्यंत तुमची श्रद्धा राहील, त्यानंतर तुमची श्रद्धा नष्ट झाली की पुन्हा दुसऱ्या व्यक्तीवरती श्रद्धा तुमची राहणार नाही. पांडुरंगावर श्रद्धा ठेवा, आचरण शुद्ध ठेवा, कुणाचं वाईट मनात आणू नका. बस एवढंच का, कुणाचं वाईट करू नका. तर त्यांनी मला एकानं सांगितलं होतं, नाव आहे दलाल आडनाबाय टिटवाळ्याचे. तर का शिंदे महाराज ते विसरलोच मी. या व्यासपीठावरून मला त्यांची क्षमा मागायची कारण त्याचा शब्द मी पूर्ण करू शकलो नाही. ती गडबड झाली, एक महिन्यानंतरच लिहिलं गेलं पण उदार अंतकरणानं त्यांनी क्षमा केली मला. तसा तो माझा स्वभाव नाहीये पण झालं जाता तो मला पुरावाही दिला. आणि तारीख घेताना सुद्धा म्हणलं होतं मी अमरावतीहून येणार, त्याच्या आदल्या दिवशी अमरावतीला मग गाडीचं नियोजन केलं होतं, मग ट्रेन न गेलो. फार गुणी लोक आहेत हो. महाराजांचं नाव मला माहिती नाही पलीकडचे, काय नाव? माऊली महाराज डाकी. माऊली महाराज डाकी. माऊली महाराज काय तयारीचे गळेत. आमच्या वजनात महाराज आहेत, अनंत महाराजांचं बोलायचंच नाही. अनंत अनंत ब्रह्मांडे उदरी आहेत. माझ्यासारखा कचरा कुठेतरी पडलेला असावा एवढी लोक संग्रह आहे. टी व्हीवरचं कीर्तन अजन्म, जोपर्यंत हे सोशल मीडिया आहे तोपर्यंत तुम्ही बघाल. झी फाईव्ह ऍप वरती तुम्ही जर जलाल महाराज सर्च केलं तर माझ्या कीर्तनात गाताना दिसते. कठोर प्रतिष्ठानला वाजवायला जगदाळे गुरुजी आहेत, बरोबर ना? मौज येते, फार आनंद. मृदंगाचार्य महाराज काय गोड हात आहे दोघांचे. आणि तुमच्याकडे बघितलं की असं वाटतं की बोलतच राहा. बरं का तात्या महाराज, किती बोलावं आणि काय बोलावं कळतच नाही. ह्या कार्यक्रमाचं यजमान पद ज्यांच्याकडे आहे ना, रत्न पारखी माझ्या समोर कुठे. एवढी सेवाभावी वृत्ती का असावी एखाद्याची. एवढं प्रेम करतात ही लोक परमार्थावरती. कोण आहे मी तर असं म्हणत असतो, ते दुसरं नाव विसरलं मी, ते पत कागदही कोणीतरी उचलून घेतला. गणेशजी गटकळ ना, इथं ठेवा. त्या लोकांना आता काय होतं माहितीये का, मराठा समाजाचं गाव असेल तर मराठा समाजाचे कीर्तन कर, शक्यतो जास्तीत जास्त असतात. वंजारी समाजाचं गाव असेल तर वंजारी समाजाचे कीर्तन कर, शक्यतो जास्त असतात. ते बंजारा समाजाचं गाव जर असेल तर ते म्हणतात आणजो जाणजो पपज माणजो, कोई किती मोठोचे कोई किती नानकोचे. केणी भजो मत, केणी पुजो मत, धुजो मत, पूजा पाठे वेळ घालेपेक्षा करणे करेर शिको. कोण स गरमाठी गोरमाठी सका आहे का सगा कोणी नाही. मला ती पण येते तिकडे. मग ते म्हणतात आपण आपण बाबा बोलाव. मुसलमानांचे देशच्या देश पण सत्य होत नाही तरी जलाल महाराजांची तारीख शिल्लक राहत नाही. हे प्रेम नाही तर काय. हे माझ्या जातीचे लोक आहे, माझी जातीचे मज भेटो कोणा. मी सापाला सापानं खाताला खाताना बघितलं, साप सापाला खातो हे बघितलंय मी. तेव्हापासून मला माणूस या विषयावरून विश्वासच उडाला. जे स्वतःला माणूस म्हणतात पण माणूस बनण्याच्या स्पर्धेत जो आहे,
जो माणूस बनण्याची तयारी करून माणूस बनलेला आहे ना, त्याला मी देव मानतो. मूळ विषयाकडे येतो. वैष्णव, वैष्णव म्हणजे काय? थोडस टेक्निकली समजावून सांगतो. तर जो दलाल आडनाव आहे टिटवाळ्यामध्ये, प्रोफेसर आहे फिजिक्सचा आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तो फिजिक्स शिकवतो, युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असेल. तर त्यांची बहीण आहे लहान, ते बंद करावं, कदाचित ऐकतील तर ते म्हणतील बघा. होमी जहांगीर बाबांनी त्याला फोडण्याचा प्रयत्न केला, तीन ठिकाणी तो तुटला. डाल्टननं त्याचं नाव ठेवलं ऍटोम. तो तीन ठिकाणी तुटला, त्याचे तीन नावं झाले. सांगेल मला कोणी? सांगा बरं पटकन. अणू ज्या वेळेस फोडला जातो तर तो तीन ठिकाणी तुटला जातो, काय काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तिघांची स्थिती सांगतो मी तुम्हाला. इलेक्ट्रॉन इज अ मूव्हिंग मोमेंट. इलेक्ट्रॉन म्हणजे ढकलण्याचं काम करतो. प्रोटॉन अवरोधन म्हणजे थांबवण्याचं काम करतो. आणि जो न्यूट्रॉन आहे तो बॅलन्सचं काम करतो. रजगुण उत्पत्ती, तमोगुण लय आणि सत्वगुण बॅलन्स. रजोगुणाची जी देवता आहे ती आहे ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती. तमोगुणाची देवता आहे भगवान शिव, संहार. आणि जगाचा सांभाळ करणारा, विश्वंभर बॅलन्स करणारा, काय नाव त्याच? अरे पैदा हुए ब्रह्मा का काम खतम हो गया. जब भी जाएंगे तो भगवान शिव के आगोश में जाएंगे, पर आज तो भगवान विष्णु ने हमको बैलेंस करके विश्वंभर आज तो आम्हाला पोचतोय, सांभाळतोय ना. वैष्णव बना. वैष्णवा गरी सर्व काण, सदा गुण गुणती टाळ. सदा गुण गुणती टाळ. वैष्णवांचे नियम आहे, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. देवावर माया करणारा, ज्याच्यावरती माया करतो तोही मायाच करणार आहे. म्हणून वैष्णव जिथे गेल्याच्या नंतर माणसाच्या मनाला, तनाला, सगळ्या गोष्टीला पोषक असं तत्व, पोषक सूत्र प्रदान करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो विष्णू. म्हणून जगद्गुरु तुकोबराज सांगतात की जेथे वैष्णवांचे भार आणि नित्य जय जयकार नामस्मरण करत केला जातो तिथे मी गेलो. आजपर्यंत ज्या झोपेनं मला झोपवून ठेवलं होतं त्या संदर्भामध्ये गीतेतला श्लोक मी प्रारंभीच बोललो. यदग्रे चानुबंधेच सुखम मोहन महात्मन निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदारुतम. नित्य नित्य प्रेम जर असेल तर नित्य त्याची आठवण येते. नित्य त्याच्या प्रेमामध्ये, विरहामध्ये डुंबून जावंसं वाटतं. म्हणून जर जिंकायचं काही असेल तर श्वास जिंकावा. एका एका श्वासाला त्याची आठवण आली पाहिजे. सासो की माला पे सिमरू मैं पीकाना, सासो की माला पे सिमरू मैं पीकाना. प्रेम के रंग में ऐसी प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही रूप, बन गया एक ही रूप. प्रेम की माला जपते 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 जप, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाह. सासो की माला पे सिमरू मैं पीका नाम नाम नाम. सासो की माला पे सिमरू मैं पीका आना. तादाना तादाना तादाना. श्वास, एका एका श्वासाला त्याची आठवण आली पाहिजे.
एकाएका श्वासाला, कारण तो श्वासाच्या स्वरूपानं या शरीराचं चलन वलन करतो. अर्जुनानं विचारलं होतं, हे प्रभु का हो, कहू मैं कहा नहीं हूं मैं, मी कुठे नाहीये हे विचार ना. अरे इस शरीर में कहा हो, उत्तर दिला, मैं हवा हूं कहा वतन मेरा गश्त मेरा चमन मेरा, मैं हवा हूं मदम पम गनी रे सदव. गजल आहे पण त्याला उत्तर सुद्धा आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं, मैं हवा हूं. शब्द वेगळे आहे म्हणून काम करायचं तर श्वासा गणिक त्याची आठवण ठेवा. ज्यावेळेस त्याची आठवण ठेवू त्यावेळेस एक शुष्क छाया असते त्याच्यामध्ये. कदाचित एखाद्या प्रेमामध्ये कामच असेल आणि इतर काही नसेल तर तेही प्रेम शुष्क आहे. एखाद्यामध्ये केवळ वात्सल्यच असेल, काम नसेल तर उपयोग नाही. पण ज्यामध्ये काम नाम दाम आणि रामही असेल त्याला ओल छाया कृपेची म्हणतात. तुकामाने तुका म्हणे तया ठाया.